बदलापूरला झालेली घटना ही सामान्य माणसाला चीड आणणारी घटना आहे. त्याच्यात राजकारण करण्याचा कोणताही गरजही नाही कुणाला तसे करण्याची. या सरकारला एका योजनेभोवती सरकार फिरतंय, बाकी महाराष्ट्रात कोणता विषय शिल्लक राहिलेला नाही असं समजून सरकार काम करतंय. आणि महाराष्ट्रात आमच्या भगिनी असुरक्षित आहेत, लहान बालकं शाळेत जाणारी यांना सुरक्षित ठेवता येत नाही, एवढं नाकर्तेपणाचं लक्षण महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये आम्ही पाहिलं नाही. पण ठेवू बाबा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे साहेब यांचा आणि काही साहित्यिक, संगीतकार, कवी, दिग्दर्शक आणि काहींनी आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठी चित्रपटात काही भूमिका केलेल्या आहेत, ते अभिनेते असे सर्व मान्यवर आज पक्षामध्ये प्रवेश करतायत, त्यांचं मी स्वागत केलं. आपल्या रमाकांत सुतार, नितीन पाटील, सदाशिवराव जाधव हे अभिनेते, त्यांचा प्रवेश झाला. ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके देखील पक्षात आज आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रीय चर्मकार संघाचे महादेव अपनावे आले, कुंजीरवाडीचे संदीप कुंजीर साहित्यिक, बाळासाहेब बारदस्कर साहित्यिक आलेले आहेत, अमोल कुंभार कवी दिग्दर्शक आहेत, त्यांचा प्रवेश झालाय, सचिन अवगडे संगीतकार आहेत, त्यांचा ज्येष्ठ कवी संदीप कामठे असतील, सूर्यकांत नामुगडे असतील, किंवा असे अनेक मान्यवर यांचा आज प्रवेश झालाय, मी त्यांचं स्वागत करतो. आज वाई खंडाळा महाबळेश्वरचे माजी आमदार मदन भोसलेंची भेट घेतलेली आहे, प्रवेश करणार अशी एक चर्चा सुरू आहे. मदन भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत का? प्रवेश करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना सहज भेटायला गेलो होतो, काही फारशी बाकीची चर्चा काही झाली नाही आणि प्रवेश करण्याच्या बाबतीत कोणतीही चर्चा त्यांची माझी झालेली नाही. पण त्यांचे पुतणे जे आहेत ते पवार साहेबांना भेटून गेले होते 2 दिवसापूर्वी असं मला कळलं, पण मी माझे त्यांचे अनेक वर्षापासून संबंध आहेत म्हणून मी त्यांच्याकडे चहाला गेलो. नाही त्याची चर्चा नाही झाली. आज ते मंचावरती आहेत, ते असं म्हणाले भाषणामध्ये की मी शरद पवारांचा विचार दुपासत आलेलो आहे, शरद पवारांचा विचार सोडणार, याचा अर्थ काय घ्यायचा? कार्यक्रम केला अशी एक चर्चा आहे. मराठी भाषेत त्याचा जो अर्थ निघतो तो तुम्ही काढा. नाही असं मी कोणाचाही अवमान करणार नाही किंवा कोणाच्या बद्दल संभ्रम तयार करणार नाही. घटना घडल्यानंतर तुम्हाला सांगण्याचं काम मात्र मी नक्की करेन. अजून कशातच काही नाही, उगाच आपलं बोलणं आणि माणूस विरोधात असला तर त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करणं हे राजकीय दृष्ट्या योग्य नाही, त्याच्यावर अन्याय होऊ शकतो. 14 आणि 19 ला भाजपची जशी मेगा भरती केली होती तेवढी म्हणणार नाही, पण हल्ली तुमच्याकडे ती बऱ्यापैकी मेगा भरती होताना इनकमिंग सुरू झाली, इनकमिंग मोठ्या प्रमाणात कुठे तर तुमच्याकडे आहे. नाही लोकांना उत्सुकता आहे आणि मगाशी आपण शरद गोरेच्या प्रवेशाच्या वेळी बघितलं किती मोठ्या प्रमाणात लोक आज आली. खरं म्हणजे हा एका हॉलमध्येच कार्यक्रम करायला पाहिजे होता, पण आमचं नियोजन काही होऊ शकलं नाही कमी वेळेमुळं. पण असे बरेच लोक महाराष्ट्रात आहेत की ज्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा आहे
आणि भयमुक्त वातावरणात काम करण्याची संधी इथे मिळेल. बरोबर ना, इनकमिंग करताना हा फिल्टर लागणार की परत तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही स्वच्छ करून येणार की आता ते स्वच्छ झाले आमच्याकडे स्वच्छ करण्याची लॉन्ड्री नाही आहे. आम्ही जसे आहेत तसे घेणार. आम्ही एक तर आम्ही कुणाच्यावर आरोप केलेले नाही, त्यामुळं आम्ही आरोप न केल्यामुळं त्यांना परत घेताना कुणाला स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही आहे. ज्यांनी आरोप केले त्यांनी त्यांना स्वच्छ केलं असेल तर मला माहीत नाही, मग ते स्वच्छ झाले असं समजून घ्यावं लागेल. नाही नाही, इंदापूर पर्यंत अजून आम्ही गेलो नाही. ते 3 तारखेला सभाच आहे, त्यांचा प्रवेश समरजित घाडगे राजे यांचा प्रवेश आहे 3 तारखेला संध्याकाळी. किती आजी माजी आमदार? हळूहळू अजून टाइम आहे, हळूहळू हळूहळू एकदम सगळं केल्यावर तुम्हाला भेटायची संधी पण कमी मिळेल. तर प्रवीण दरेकर आरोप करतात लाडली बहीण योजना बंद पाडायच्या म्हणून बदलापूर सत्ता घटनेचं जे महाविकास आघाडी मोठं राजकारण करत आहे. बदलापूरला झालेली घटना ही सामान्य माणसाला चीड आणणारी घटना आहे, त्याच्यात राजकारण करण्याचा कोणताही गरजही नाही कुणाला तशी करण्याची. आणि या सरकारला एका योजनेभोवती सरकार फिरतंय, बाकी महाराष्ट्रात कोणता विशेष शिल्लक राहिलेला नाही असं समजून सरकार काम करते. आणि महाराष्ट्रात आमच्या भगिनी असुरक्षित आहेत, लहान बालकं शाळेत जाणारी यांना सुरक्षित ठेवता येत नाही, एवढं नाकर्तेपणाचं लक्षण महाराष्ट्रात यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये आम्ही पाहिलं नाही. कोणत्याही परिस्थितीत सरकार पूर्ण अपयशी ठरलेलं आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना देखील आता बाहेर घराच्या पडताना सुरक्षित नाही याची भावना तयार झाली आहे. आपण शाळेला आपली मुलगी पाठवली तर ती मुलगी सुरक्षित घरी येईल का अशी समस्या महाराष्ट्रात तयार झालेली आहे. आणि दिवसेंदिवस हे महिलांचे आणि मुलींच्यावरचे अत्याचार वाढायला लागले आणि सरकार दुसऱ्याच कामात गर्क आहे. म्हणजे 5-5, 7-7 कोटी रुपये खर्च करायचे, एसट्या पाठवायच्या, लक्झरी बसेस पाठवायच्या, महिलांना गोळा करायचं, त्यांना फेटे घालून बसवायचं आणि त्यांच्यात आपला स्वतःचा उद्योग उदो करायचा. आणि त्या महिला सुरक्षित नाही आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करा. आणि एका योजनेसाठी सगळं सरकार मागे लागले आहे. आणि सरकार असा शब्द वापरणे योग्य नाही, पण त्याच्यात कॉन्ट्रोवर्सी तयार होईल. पण सरकार एखादा म्हणजे ओव्हर ऑब्सेस झालेलं आहे की ह्याच्या हीच आपली तारणार आहे योजना, दुसरं काहीही नाही असं समजते. पण दुसऱ्या बाजूने सगळ्या योजना थांबलेल्या आहेत, सगळ्या योजनांच्या वरचे पैसे कपात व्हायला लागलेले आहेत. अर्थ खात्याला रात्रभर झोप लागत नसेल की आता उद्याचा दिवस कसा काढायचा, अशी विचित्र अवस्था महाराष्ट्रातल्या व्यवस्थेत यांनी निर्माण केलेली आहे. आमचा कुठल्याही योजनेला विरोध नाही. योजना राबवताना तारतम्याने महिलांना शेवटच्या गरजू अशा महिलांना ही मदत पोहोचावी अशी आमची मागणी आहे.